एकीकडे कोरोनाचा कहर वाढताना दिसतोय तर दुसरीकडे कोरोनावर मात करण्यासाठी अंधश्रद्धेलाही खतपाणी घातलं जात आहे. सोलापुरात असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. काय घडलंय तुम्हीच पहा. ही मांडलेली लिंब भाकऱ्या आणि जे जे काही दिसतंय ती कोरोना देवी आहे. सोलापुरातल्या बार्शीतल्या पार्थी वस्तीत चक्क कोरोना देवीची स्थापना करण्यात आली आहे. एवढंच नाही तर देवीला खुश ठेवण्यासाठी कोंबड्या बकरेही कापले जात आहेत. ज्यांना कोरोना झाला ते या कोरोना देवीच्या कृपेने बरे झाले आणि ज्यांना कोरोना झाला नाही त्यांनाही देवीनंच वाचवलं असा इथल्या लोकांचा भाबडा समज आहे. मला कोरोना बाईनं वाचवलं, मग तिकून येऊन मी त्याला बशिवली. मेंढ्या कापल्या ना, कोंबडे कापले. ह्या सगळ्या प्रकाराला अनिसनं आक्षेप घेतलाय तर पोलिसांनी गुन्हाही दाखल केलाय. अशा अंधश्रद्धांच्या आहारी न जाता वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा. यावर एकमेव उपाय म्हणजे लस आहे. महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की अशा प्रकारच्या अंधश्रद्धांना खतपाणी घालू न देता याचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे व या लोकांचं मार्गदर्शन झालं पाहिजे. काहीही करून कोरोना जावा हे सगळ्यांनाच वाटतंय, पण कोरोना देवीची स्थापना करून कोरोनाचा नायनाट होणार नाही. त्यासाठी वैद्यकीय मदतच घ्यावी लागेल. अहमद शेख सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सोलापूर.